का डेल्यूजन। आज नवीन पॉइंट आपल्याला बघायचा आहे। सुरुवातीला आपण या चॅप्टरचा रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन बद्दलचा जो पॉइंट एक्सप्लेन केला, रिफ्लेक्शन केव्हा होतं आणि रिफ्रॅक्शन केव्हा होतं, त्याच्यासारखा एक भाग आपल्याला आज बघायचा आहे। ज्याचं नाव आहे रिफ्रॅक्शन अँड रिफ्लेक्शन ऑफ प्लेन व्ह्यूज युझिंग हायगन्स प्रिन्सिपल। हायगन्स प्रिन्सिपल आपण कालच्या पिरियडला मागच्या पिरियडला एक्सप्लेन केलं, त्याच्यात तुम्हाला थिओरिटिकल पार्ट बराच होता। हायगन्स प्रिन्सिपल मध्ये काय होतं किंवा हायगन्स प्रिन्सिपल आपण कशा पद्धतीने एक्सप्लेन करू शकतो, थिअरी त्याची काय आहे, त्याचं प्रिन्सिपल काय आहे, वेव्ह फ्रंट प्रोड्यूस होण्यासाठी आपण हायगन्स प्रिन्सिपलचा युज केलेला होता आणि अकॉर्डिंग टू त्याचे आपण स्फेरिकल वेव्ह फ्रंट आणि प्लेन वेव्ह फ्रंट जी आहे ती फॉर्म केली, ती प्रोड्यूस केली। ओके, आता आजच्या पिरियडला आपल्याला ज्या जी वेव्ह फ्रंट आपण फॉर्म केलेली आहे किंवा जी वेव्ह फ्रंट आपण प्रोड्यूस केलेली आहे त्या वेव्ह फ्रंटचं आपल्याला रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन जे आहे कसं होतं ते आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे। ओके, सुरुवातीला टॉपिक तुमचा जो आहे तो रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन याच्या संदर्भात आहे, परंतु आपलं दोघी आर्टिकल हे आजच्या पिरियडला होणार नाही। एकच आर्टिकल जे आहे ते जसं वेळ आपला असेल त्या वेळेनुसार आपण त्याला कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू। रिफ्रॅक्शनचा जो पार्ट आहे तो आपण सुरुवातीला घेऊ। रिफ्रॅक्शन ऑफ प्लेन व्हेव्स, आता व्हेव्स या ठिकाणी असं घेऊन चाला वेव्ह फ्रंट, जी प्लेन वेव्ह फ्रंट तुम्हाला कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट साठी आपण जी लिनियर फॉर्म मध्ये एका लाईन फॉर्म मध्ये अशा फॉर्म मध्ये जी वेव्ह फ्रंट तयार केली त्या वेव्ह फ्रंटचा यूज घेऊन आपण रिफ्रॅक्शन जे आहे ते आजच्या पिरियडला आपण एक्सप्लेन करू। मॅथमॅटिकल डेरिव्हेशन खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला डायग्राम जी आहे ती समजली पाहिजे। जोपर्यंत डायग्राम समजणार नाही तोपर्यंत आर्टिकल तुम्हाला एक्सप्लेन करता समजणार नाही किंवा तुम्ही त्याला एक्सप्लेन करू शकत नाही। ओके, हळूहळू आता आपण डायग्राम जी आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करू। अशा प्रकारची एक वेव्ह फ्रंट जी आहे ती आपण घेऊ आणि ती त्याचं रिफ्रॅक्शन जे आहे ते आपल्याला सुरुवातीला आपण त्याचं बघू, नंतरच्या टॉपिकला आपण रिफ्लेक्शन जे आहे ते आपण बघू। रिफ्रॅक्शन बघत असताना आपल्याला माहिती आहे की दोन मीडियम पाहिजे असतात, त्या दोघी मीडियम्स जे आहेत त्या डिफरंट पाहिजे असतात। त्या मीडियम डिफरंट कशामुळे होतात तर ते एक बाउंड्री एक सरफेस त्या ठिकाणी पाहिजे असते। समजा आपण पी पी डॅश ही जी आहे ही आपण एक सरफेस घेतली, एक बाउंड्री ती आपण घेतली की ज्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी दोन मीडियम्स जे आहेत त्या एक्सप्लेन करता येतील। म्हणजे पी पी डॅश जी आहे ही बाउंड्री घेऊ किंवा तिला सरफेस आपण म्हणू शकतो किंवा इंटरफेस आपण तिला म्हणू शकतो। ओके, बाउंड्री समजा ती असेल, याच्या वरती पहिलं मीडियम असेल आणि याच्या खालती दुसरं मीडियम असेल। हे मीडियम जे आहे ते रेअर आपण त्याला कन्सिडर करू आणि हे मीडियम जे आहे त्याला आपण डेंजर मीडियम जे आहे ते कन्सिडर करू। रेअर मीडियम मध्ये तुम्ही एअर किंवा व्हॅक्युम घेऊ शकता, एअर ऑर व्हॅक्युम, आणि डेंजर मध्ये तुम्ही वॉटर किंवा ग्लास काही या ठिकाणी घेऊ शकता। ओके, वॉटर ऑर ग्लास, समजा आपण या ठिकाणी एअर कन्सिडर करू किंवा काही तुम्ही कोणती त्या ठिकाणी तुम्ही वेगळी एक कन्सिडर करू शकता। तुम्ही नाव त्या ठिकाणी फर्स्ट आणि सेकंड मिळेल। आता जे प्लेन वेव्ह फ्रंट आपण घेणार आहोत त्या प्लेन वेव्ह फ्रंटचा असा ऑब्लिक फॉर्म जो आहे तो आपण घेऊ, म्हणजे अशी समजा की प्लेन वेव्ह फ्रंट जी आपण तशी घेऊ आणि अशी जी अशी वेव्ह फ्रंट जी ती आपण या ठिकाणी इन्सिडेंट करू। ओके, समजा या वेव्ह फ्रंटचं नाव जे आहे ते आपण ए बी त्याला देऊ। ओके, बरोबर, म्हणजे तिचा डायरेक्शन प्रोपगेशन आहे त्याचा जो क्लोविंग पार्ट आहे तो आपण म्हणजे एक भाग असा ह्या पॉइंट पासून तो असा इकडे येईल आणि असा एक ए साईडची जी बाजू आहे ती अशा पद्धतीने पुढे पुढे सरकत ती आहे, म्हणजे ही एबी जी वेव्ह फ्रंट आहे ती एवढ्याच क्लोमधून अशी पुढे 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 सरकत सरकत अशी ती, म्हणजे काही वेळानंतर ती इथून इथे जाईल, 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 अशी पोझिशन तुम्ही लक्षात घ्या। म्हणजे आता ही जी दोन रेषा ज्या दिसत आहेत त्याच्यामध्ये ती आपली पूर्णपणे प्लेन वेव्ह फ्रंट जी ती आपण तशी तिचा जो तिची जी विड्थ आहे किंवा तिची जी फ्लोविंग पार्ट आहे तो अशा या डायरेक्शन ने आपण त्याला घेऊ शकतो, म्हणजे पूर्णपणे एक बीम जो आहे तो असा त्या ठिकाणी फ्लो होतोय थोडं समजतो। ओके, समजा ही प्लेन वेव्ह फ्रंट असेल आपण तिला समजा अशी कन्सिडर केली तर ती अशी पुढे सरकत 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 अशी ती फ्लोविंग होते असं तुम्ही समजून घ्या। त्यासाठी आपण ह्या ज्या दोन मोठ्या रेषा आहेत त्या दाखवलेल्या आहेत नेमका तेवढा एरिया त्या ठिकाणी त्या वेव्ह फ्रंट असेल एवढा भाग तुम्ही समजून घेऊन चला। ही लाईन आणि ही लाईन जी आहे ती फक्त त्याचं त्या प्लेन वेव्ह फ्रंटच्या डिस्टन्स मध्ये विड्थ किती आहे नेमकी तेवढा समजण्यासाठी आहे, त्याचं जास्त युज करू नका।
एबी ही जी आहे ही आपली वेव कट आहे, प्लेन वेव कट आहे, त्यासाठी आपण हा रेशो जो आहे तो घेतलेला आहे। तर समजा काही वेळानंतर हा जो ए पॉइंट आहे तो या ठिकाणी येईल, म्हणजे फ्लो होत असताना सरफेसच्या या पॉइंटला येईल, आणि त्याच वेळेला आता हा जो आहे असा सरळ तो होणार नाही, ऑब्लिकली आपण जर त्या ट्रॅव्हल करतोय तर ज्या वेळेस ए पॉइंट येतील त्याच वेळेस बी पॉइंट येणार नाही, तर तो जो पॉइंट आहे तो तुम्हाला कुठेतरी ह्या ठिकाणी मिळेल, याला आपण समजा बी कन्सिडर करू। ओके, म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म जो आहे त्या वेव फ्रंटचा मिळेल। आता हा जो पार्ट आहे म्हणजे ए बी हा ही वेव फ्रंट जी आहे ज्या वेळेस त्या सर्फेसला टच होते त्यावेळेस ती पहिल्या मिनिट मध्ये असेल, जेव्हा ती खालती जाईल त्यावेळेस ती वेगळ्या अँगलने डेव्हिड होईल किंवा वेगळ्या अँगलने त्या ठिकाणी म्हणजे थोडीशी रिफ्रॅक्टिव्ह होते असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो। ओके, मग आता ह्या हे झालं समजा हा इथला ए पॉइंट आणि हा जो पॉइंट आहे इथं आला आणि हा जो पॉइंट आहे तो त्यावेळेस इथं आला, नंतर हा पॉइंट ज्या वेळेस इथं येईल इथं आपण त्याला सी म्हणू, त्यावेळेस हा पॉइंट थांबणार नाही। ओके, तो पॉइंट काय होईल तर तो दुसऱ्या मिनिटमध्ये इंटर करेल, समजून घ्या। म्हणजे ज्या वेळेस एबीचं रिफ्रॅक्शन जे आहे ते आपण करत असू, डायग्राम समजणं खूप महत्वाचं आहे, डायग्रामच ह्या आर्टिकलला खूप अवघड आहे, डायग्रामचंच तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे। या लेक्चरमध्ये जरी डायग्राम तुम्हाला समजली तरी भरपूर झाला, एवढा आपण डेरिव्हेशन म्हटलं आपण पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करू। म्हणजे एबी जी आहे ती पूर्णपणे प्लेन वेव्ह फ्रंट आहे, ती वेव्ह फ्रंट जी आहे ती अशी पुढे सरकत सरकत येत असताना इंटरफेसच्या ज्या वेळेस समजा ए पॉइंट ह्या सर्फेसला टच होईल, आता हा पॉइंट खालती आहे हा पॉइंट वरती आहे, ऑब्व्हियसली हा पॉइंट लवकर त्या सर्फेसला पोहोचेल, काही वेळानंतर जो बी पॉइंट आहे तो त्या सर्फेसला टच होईल, परंतु ते होत असताना जो बी पॉइंट आहे ज्या वेळेस तो सी पॉइंटला येईल त्यावेळेस हा ए पॉइंट जो आहे तो त्याच ठिकाणी थांबणार नाही, तर तो पुढे त्या ठिकाणी सरकत चालेल। त्याच्यामुळे या ठिकाणी होईल काय, तर ज्या वेळेस ही व्यवप्रणचा एक भाग ज्या वेळेस सेकंड मीडियम मध्ये इंटरफेअर करेल त्यावेळेस त्या ठिकाणी रिफ्रॅक्शन जे ऑटोमॅटिकली होत राहील। ओके, म्हणजे जेव्हा बी पॉइंट हा सी पॉइंटला पोहोचेल तेव्हा हा जो ए पॉइंट आहे तो असा कुठेतरी ह्या ठिकाणी तुम्हाला तो मिळायला दिसेल। ओके, म्हणजे ही जी पोझिशन आहे त्याची ती अशा डायरेक्शनने असेल, म्हणजे हा जो पॉइंट तुमचा ए तो या ठिकाणी डी झाला, आणि ही समजा आपण अशी त्याची फ्लोविंग जी आहे ती अशी घेतली, तर हा जो ही जी सी डी आहे म्हणजे ए बी ची जी पोझिशन आहे आता या ठिकाणी सी डी या ठिकाणी झाली। ओके, आर्टिकल समजून घ्या, सांगायचं नेमकं काय ते समजून घ्या, डायग्राम परत सांगतो तुम्हाला। ए बी ही प्लेन वेव्ह फ्रंट आहे, ती वेव्ह फ्रंट आपण त्या वेव्ह फ्रंट आपण रिफ्रॅक्शन जे आहे ते घेतोय, रिफ्रॅक्शन घेत असताना आपल्याला माहिती आहे की दोन मीडियम पाहिजे असतात, दोघी मीडियम आपण घेतलेले आहेत, रेअर आणि डेंजर ते आहेत। ज्या वेळेस ए पॉइंट हा सर्फेसला टच होईल त्यावेळेस बी पॉइंट हा वरतीच असेल, असं होणार नाही की ए पॉइंट टच झाला म्हणून बी पण लगेच त्या ठिकाणी टच झालेला पाहिजे, हा पॉइंट खालच्या साईडला आहे हा पॉइंट वरच्या साईडला आहे, त्याच्यामुळे सुरुवातीला हा पॉइंट जो आहे तो लवकर या ठिकाणी पोहोचेल, काही वेळानंतर जो पॉइंट आहे तो बी तो कुठे त्या ठिकाणी पोहोचेल, पण ज्या वेळेस ए पॉइंट सर्फेसला टच होईल त्याच वेळेस बी पॉइंट सर्फेसला टच होणार नाही, हे समजून घ्या। त्यावेळेस तो ए बी पॉइंट जो कुठेतरी वरच्या साईडला त्या फ्लोविंग डायरेक्शनच्या कुठेतरी तो वेगळ्या त्याच्यापेक्षा काही डिस्टन्स वरती तो त्याच मीडियममध्ये असेल। नंतर काही वेळानंतर समजा तुम्ही हे पकडून चाला की ज्या वेळेस बी पॉइंट जो आहे तो सी पर्यंत पोहोचला त्यावेळेस ए पॉइंट हा इथंच नसेल, तो कुठेतून सरकलेला असेल, कारण आपण त्या ठिकाणी एक बाजू अशी ती पकडू शकत नाही। जसं समजा बी इथं आला त्याच वेळेस हा जो पॉइंट आहे तो डी म्हणजे अशी पोझिशन त्याने त्या ठिकाणी करून घेतली। आपल्याला माहिती आहे की आपण रिफ्रॅक्शन ज्या वेळेस होतं त्यावेळेस एक नॉर्मल त्या ठिकाणी ड्रॉ करतो, मग त्याच्यावर तुम्ही इन्सिडेंट अँगल काय आणि रिफ्रॅक्शन अँगल काय हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो। आता हे नॉर्मल तुम्ही ड्रॉ केले तर तुम्ही या ठिकाणी सांगू शकता की हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आणि हा जो आहे हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे, कारण इथून ही समजा इन्सिडेंट रे झाली त्याच्यामुळे तो नॉर्मल मधला अँगल नॉर्मल आणि इन्सिडेंट रे मधला अँगल त्याला आपण इन्सिडेंट म्हणू शकतो, आणि नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे मधला अँगल त्याला आपण हे आपलं अकॉर्डिंग टू स्नेल्सला पहिल्या लेक्चरचा तो भाग होता। परंतु वेवफ्रंटचं ज्या वेळेस स्ट्रक्चर येत आहे वेवफ्रंटचं ज्या वेळेस या ठिकाणी तुम्हाला काहीतरी बघायला मिळत आहे त्यावेळेस तुम्ही हे पकडून चला की ही पूर्णपणे एबी जी आहे ती आपण इन्सिडेंट करतोय, त्याच्यामुळे असा जो एक प्रकारचा अँगल ह्या ठिकाणी आहे तो ह्या ठिकाणी इन्सिडेंट अँगल होईल, म्हणजे अँगल बी ए सी हा जो आहे हा तुमचा अँगल आय त्या ठिकाणी होईल त्याला आपण इन्सिडेंट अँगल म्हणू, कारण एवढ्या अँगलने आपण त्याला इन्सिडेंट करतोय। ओके, इकडचा जो अँगल आहे तो नॉर्मल आणि ह्या रे मधला तो अँगल आहे आपण सांगू शकतो, अकॉर्डिंग टू स्नेल्सला आपण त्या ठिकाणी
एक्सप्लेन केलेला आहे किंवा आपल्याला ते सांगता येऊ शकतं, परंतु ही जी वेव्ह फ्रंट आहे त्याच्यामधला आणि नॉर्मल जी समजा या ठिकाणी इंटरफेस आहे त्याच्यामधला अँगल नेमकं काय, मग तुम्ही त्या इंटरफेस मध्ये किती अँगल डिव्हाइड करतो, किती प्लेन वेव्ह फ्रंट मध्ये प्रोड्यूस किती इन्सिडेंट आपण करतो म्हणून त्याचा नेमका अँगल कुठे तो असेल, त्यासाठी हा अँगल आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. ओके, जसं या ठिकाणी आपण अँगल वापरलेला आहे तसं या ठिकाणी इन्सिडेंट अँगल जो आहे बी ए सी जो आहे तो तुमचा इन्सिडेंट अँगल होईल. तशाच पद्धतीने अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तो आपण या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतो. आता अँगल ऑफ रिफ्रॅक्शन एक्सप्लेन करताना तुम्ही म्हणता की मग इथं तो पाहिजे, इथं तो येणार नाही, कारण काय होतंय की इथली ही रेषा जी आहे पूर्णपणे अशी डिव्हिड होते, परंतु या पॉइंट पासून आपल्याला इथं ऑब्झर्व करणं असं वाटतं की हा ए पॉइंट कुठे डी कडे आला, बी पॉइंट सी कडे आला, त्यावेळेस ही लाईन जी इथे आपण अशी त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केली, त्याच्यामुळे इथं तुम्हाला जो अँगल मिळेल तो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन तुमचा तो असेल. ओके, म्हणजे इथं झालं तुमचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आणि इथं झालं तुमचा अँगल ऑफ, म्हणजे एवढा अँगल इन्सिडेंट झाला आणि हा जो इथला अँगल आहे याच्यामधला अँगल जो आहे तो बी ए सी, हा जो झाला तुमचा इन्सिडेंट आणि अँगल ऑफ ए सी डी हा झाला तुमचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, कारण इकडची बाजू जी तुम्हाला त्याची रिफ्रॅक्ट झाली दिसते, डेव्हिएट झाली दिसते, म्हणून या ठिकाणी आपण सांगू शकतो की इथून समजा ही जी वेव्ह फ्रंट आहे ती डेव्हिएट झाली. नेमकी ती किती, तर या ठिकाणी एवढा अँगल जो येतो ए सी डी एवढा भाग जो येतो या ठिकाणी रिफ्रॅक्ट झाला, म्हणून सी डी जी आहे ती पूर्णपणे सेकंड मिडियम मध्ये असणार ती वेव्ह फ्रंट असेल, त्याच्यामुळे त्या ठिकाणी रिफ्रॅक्शन जे आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन तो सी पॉइंटला आपण या ठिकाणी घेऊ शकतो. ओके, आता हा पार्ट झाला तुमचा अँगल ऑफ बी ए सी आणि अँगल ऑफ ए सी डी बद्दलचा. एक भाग लक्षात घ्या, ही लाईन आहे हिला ही प्लेन वेव्ह फ्रंट अशा फॉर्म मध्ये, ओके, म्हणजे अशी लाईन आहे आणि अशा फॉर्म मध्ये ती वेव्ह फ्रंट आहे, म्हणजे या पॉइंटला त्या ठिकाणी ती परपेंडिक्युलर आहे, म्हणून या ठिकाणी जो तुमचा अँगल आहे बी हा तुमचा 90 डिग्री आहे. ओके, म्हणजे ती लाईन तिला परपेंडिक्युलर. तसंच खालच्या लाईनला, म्हणजे ह्या पोझिशनला जर तुम्ही बघितलं कोणत्या ह्या पोझिशनला, म्हणजे एडी ह्या पोझिशनला जर तुम्ही बघितलं तर ही अशी पूर्णपणे सरळ रेषा आहे, अशी सरळ रेषा आहे आणि सी डी जी आहे ती या ठिकाणी परपेंडिक्युलर होती, म्हणजे या ठिकाणी तुमचा जो अँगल आला तो 90 डिग्री आला, परपेंडिक्युलर त्या ठिकाणी आला, म्हणजे हा झाला तुमचा 90 डिग्री. ओके, एवढा फरक या ठिकाणी समजून घ्या, म्हणजे अँगल बी इक्वल्स टू अँगल डी बिकम्स 90 डिग्री, म्हणजे तुमची व्हॅल्यू जी आहे ती तुमची 90 डिग्री, कारण का तर ह्या लाईनला ही लाईन परपेंडिक्युलर आहे आणि ह्या लाईनला ही लाईन जी आहे ती परपेंडिक्युलर त्या ठिकाणी आहे. ओके, डायग्रामचं कन्स्ट्रक्शन जे आहे किंवा डायग्राम जी आहे ती तुम्हाला जर समजत असेल किंवा समजली असेल तर तुम्हाला आर्टिकल जे आहे ते समजेल, अदरवाईज ते समजणार नाही. त्याच्यामुळे डायग्रामला खूप महत्व द्या, डायग्रामवरच तुमचा पूर्ण खेळ जो आहे ह्या आर्टिकलचा तो तुम्हाला सांगता येऊ शकतो, किंवा तुम्ही त्या डायग्रामच्या रेशोला, डायग्राम जर तुम्हाला समजत असेल तरच हे आर्टिकल तुम्ही एक्सप्लेन करू शकता, त्याच्यामुळे डायग्रामला खूप महत्व ह्या ठिकाणी आहे. डायग्राम परत एकदा तुम्हाला सांगतो, पी फ्यू डॅश जी आहे ती आपण एक इंटरफेस घेतलेली आहे, इंटरफेसचा अर्थ किंवा बाउंड्री ती आहे, त्याचा अर्थ असा होतो की त्यापासून वरती वेगळं मिडियम त्यापासून खालती वेगळं मिडियम रिफ्रॅक्शन आपल्याला करायचं आहे, त्याच्यामुळे दोन मिडियम्स आपण घेतलेले आहेत, दोन मिडियम घेतलेला असल्यामुळे तुम्ही रिफ्रॅक्शन जे आहे ते करू शकतो, कंडिशन ती रिफ्रॅक्शन जी आहे की रिफ्रॅक्शन ऑफ एड आपण केव्हाच करू शकतो जेव्हा त्या ठिकाणी दोन मीडियम असतील त्याच वेळेस, अदरवाईज आपण रिफ्रॅक्शन जे आहे ते करू शकत नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी दोन मीडियम रेडर आणि डेंजर करण्यासाठी बाउंड्री त्या ठिकाणी पाहिजे, म्हणून पी पी डॅश जी आहे ती आपण बाउंड्री या ठिकाणी घेतली किंवा इंटरफेस आपण तिला म्हणू शकतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला दोन मीडियमचं सेपरेशन झालेलं आहे हे सांगू शकतात. याच्यामध्ये आपल्याला करायचं रिफ्रॅक्शन कशाचं, तर प्लेन वेव्हचं, म्हणजे प्लेन वेव्ह फ्रंटचं. प्लेन वेव्ह फ्रंट तुम्हाला माहिती आहे की लाईन फॉर्म मध्ये असते, लिनियर फॉर्म मध्ये असते, त्याच्यामुळे इनडायरेक्टली या ठिकाणी आपण एबी जी आहे तिने वापरली आणि असा पूर्णपणे एक बीम जो आहे एक विड्थ टाईपचा जो पार्ट आहे तो असा आपण त्या ठिकाणी इन्सिडेंट करतोय, बरोबर. ज्यावेळेस तो पहिल्या मीडियम मध्ये असेल त्यावेळेस तो सारखा असेल, पण ज्यावेळेस तो सेकंड मीडियम मध्ये त्यावेळेस तो असा डे भेटून नसेल, त्या ठिकाणी त्याचं पोझिशन जे आहे त्याने तो रिफ्रॅक्ट होईल, कारण का तर पहिल्या मीडियम मधून सेकंड मीडियम मध्ये ज्यावेळेस लाईट ट्रॅव्हल होते त्यावेळेस त्या ठिकाणी रिफ्रॅक्शन जे असतं लाईटचं ते होतं, हे आपल्याला माहिती आहे किंवा आपल्याला तेवढं नॉलेज आहे. फरक याच्यामध्ये बघा, इन्सिडेंट आणि रिफ्रॅक्शनचे दोन वेगळे दोन अँगल आपण घेतलेले ना, एक अँगल जो आहे तो तुम्हाला साधी रेषा दिसते सिंगल रेषा, जर तुम्ही कन्सिडर केली तिथे नॉर्मल जर तुम्ही कुठं केली तर नॉर्मल आणि इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे यांच्यामधले अँगल्स आपण ते आय आणि आर दाखवले, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका की मग इथं पण आय आहे इथं पण आय आहे इथं पण आर आहे इथं पण आर आहे नेमकं कसं आहे,
इथला जो आय आहे तो ह्या रेषेचा आणि नॉर्मल मधला अँगल आहे. इथला जो आर आहे तो नॉर्मल आणि ह्या रेषेचा म्हणजे रिफ्रॅक्टेड रेचा तो एक साधा अँग्युलर फॉर्म ज्या ठिकाणी आहे तो स्नेल्स लॉ आपण त्याला वापरू शकतो किंवा स्नेल्स लॉ च्या अकॉर्डिंग आपण त्याला ते घेऊ शकतो. कारण स्नेल्स लॉ मध्ये आपण ते प्रूफ करू शकतो किंवा ते आपण सांगू शकतो. परत पुढच्या वेळेस पुढची पोझिशन समजून घ्या की ए बी म्हणजे ए पॉइंट जो ज्या वेळेस इंटरफेसला टच होईल त्यावेळेस बी पॉइंट तो पण इंटरफेसला टच होणार नाही हा. त्यावेळेस म्हणजे ही पोझिशन खालती आहे म्हणून ती लवकर पोहोचेल आणि ही पोझिशन वरती म्हणून ती थोडीशी त्या इंटरफेसच्या थोड्याशा वरच्या अँगलने वरच्या डायरेक्शन मध्ये असेल म्हणजे तती असेल. ओके आता नंतर त्यावेळेस ती सेकंड मीडियम मध्ये इंटरफेअर करेल. त्यावेळेस सेकंड मीडियम मध्ये इंटरफेअर करत असताना बी पॉइंट ज्यावेळेस इंटरफेसला टच होईल त्यावेळेस हा जो ए पॉइंट आहे तो कुठे डी लागेल आणि पुढे समजा अजून परत हा पॉईंट कुठेतरी असेल त्यावेळेस तो पॉईंट जे खालतो पुढे अजून पुढे सर्कल असेल. त्याच्यामुळे तुम्ही हे समजून चाला किंवा तुम्ही हे घेऊन चाला की बी सी बी पासून सी पर्यंत ज्यावेळेस स्लाइड रेट ट्रॅव्हल होईल त्यावेळेस ए पॉईंट जो तो तिथे थांबणार नाही तर तो डी पर्यंत त्या ठिकाणी ट्रॅव्हल होईल. ओके म्हणजे बी पासून सी पर्यंत ज्यावेळेस स्लाइड ट्रॅव्हल होईल त्यावेळेस ए जो आहे तो डी कडे मूव्ह झालेला असेल. त्याच्यामुळे या ठिकाणी बी पासून सी पर्यंत जाण्यासाठी लागणारा जो स्पीड आहे किंवा लागणारी जी व्हेलोसिटी आहे किंवा लागणारा त्याचा डिस्टन्स जे आहे ते व्हेलोसिटी त्यावेळेस बी वन आणि त्याला लागणारा टाइम आपण समजा डी घेऊ. म्हणजे बी सी हे जे डिस्टन्स आहे बी सी हे जे डिस्टन्स आहे ते आपण समजा बी वन टी ह्या ठिकाणी कन्सिडर करा. ओके आता बी वन का तर पहिली मीडियम आहे म्हणून बी वन व्हेलोसिटी डिस्टन्स त्या आपण सांगतो की बी पासून सी पर्यंत डिस्टन्स किती आणि त्या बी पासून सी पर्यंत साठी लागणारा वेळ हा टी. आता तेवढ्याच वेळेमध्ये ए पॉइंट जो येतो डी पर्यंत पोहोचतो त्याच्यामुळे टाइम आपण तिथे चेंज करणार. ओके त्याच्यामुळे टाइम जो येतो आपण चेंज करणार आणि जसं बी सी आपण बी वन टी लिहिलं तसं मग ए पासून डी पर्यंत साठी जाण्यासाठी लागणारा जे डिस्टन्स आहे किंवा त्यासाठी लागणारी जी स्पीड आहे व्हेलोसिटी आहे ती आपण व्ही टू घेतली आणि करस्पॉन्डिंग टाइम जो आहे तो सेम त्या ठिकाणी सर टाइम हा चेंज होणार नाही. बारीक बारीक कन्सेप्ट आहे ह्या लक्षात घ्या. टाइम जो आहे तो या ठिकाणी चेंज होणार नाही. टी जो आहे तो या ठिकाणी जसा बी सी साठी आपण जो टाइम घेतलाय तोच टाइम तुमचा ए डी साठी असेल. कारण का तर बी पासून सी पर्यंत साठी जेवढा वेळ टाकतोय तेवढाच वेळ आपण ए पासून डी साठी घेतोय. ओके म्हणजे इथं वेगळी पोझिशन आणि इथं वेगळी पोझिशन आपण घेतली. आपण म्हणतो काय की ज्या वेळेस बी पॉईंट हा सी कडे असेल त्यावेळेस ए पॉईंट हा डी कडे पोहोचला असेल. त्याची एबीची जी व्यवप्रट आहे ती आता सीडी या फॉर्म्युला देखील काढली दिसेल. ओके त्याच्यामुळे एबी आणि सीडी हे वेगवेगळे नाहीये. फक्त एबी ही पोझिशन जी आहे ती पहिल्या मीडियम मधली आहे आणि सीडी जी पोझिशन आहे ती सेकंड मीडियम मधली आहे. त्याच्यामुळे तुम्ही एवढं समजून घ्या की बी पासून सी पर्यंत साठी लागणारा वेळ जो आहे तेवढाच वेळ आपण ए पासून डी पर्यंत साठी मूव्ह होताना त्या व्यवप्रट साठीचा तो आपण घेतो. ओके त्याच्यामुळे बी सी जी आहे ती व्ही वन टी आणि एडी जी आहे ती व्ही टू टी. आता व्ही वन आणि व्ही टू हे काय घेतलं तर पहिल्या मीडियम मध्ये स्पीड हा व्हेलोसिटी जी ती वेगळी असेल आणि सेकंड मीडियम मध्ये जी व्हेलोसिटी आहे त्या ठिकाणी त्या व्हेलोसिटी ती वेगळी असेल. त्यासाठी आपण व्ही वन आणि व्ही टू हे चेंज घेतले. परंतु टाइम जो आहे बी सी साठी आणि एडी साठी हा सारखाच त्या ठिकाणी असेल. जर डिफरंट असतं तर आपण टी वन टी टू घेतलं असतं पण मग टाइम जर चेंज केला तर मग ही पोझिशन आपली वेगळ्या कोणत्या ठिकाणी येईल. ओके हीच त्या ठिकाणी म्हणजे एडी जी ती येणार आहे. पण म्हणतो काय हे परत परत सांगण्याचं कारण काय आहे कारण तुम्ही ते विसरून जातात आणि नेमकं डायग्राम मध्ये काय झालं किंवा कसं झालं तुम्हाला समजत नाही लवकर. बी सी पण तुम्ही म्हणता की व्ही वन टी आणि ए डी पण म्हणता की व्ही टू टी म्हणजे टी टी सारखा कसा. जर हा बी सी वरच्या भागात आहे ए डी हा खालच्या भागात आहे पण मग वरच्या भागात आहे तर मग व्ही वन टी वन म्हणा किंवा व्ही टू टी टू म्हणा असं म्हणजे दुसऱ्या भागात आहे ना. त्याचं रिझन समजून घ्या की व्ही वन टी का आणि व्ही टू टी का थोडं बेसिक पार्ट जो आहे तो तुम्हाला बऱ्यापैकी आता तो क्लिअर झाला असेल की टी जो आहे जेवढा टाइम पहिल्या मीडियम मध्ये असेल तेवढाच टाइम आपण सेकंड मीडियम मध्ये घेतोय. म्हणजे जेवढा टाइम बी पॉइंट सी ला येण्यासाठी लागतोय तेवढाच टाइम ए पासून डी पर्यंत येण्यासाठी लागतोय. आपण दुसरा पॉईंट पुढे घेतलेला नाही त्याच्यामुळे तुम्ही समजा पॉईंट इथं ई घेतला तर त्या ठिकाणी पुढची पोझिशन सीची जी ती चेंज होईल. म्हणजे सांगायचं एवढंच आहे की तुम्ही टायमिंग जो आहे जेवढा पहिल्या मीडियमला घेसान तेवढाच दुसऱ्या मीडियममध्ये एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण हे सांगू शकतो की व्ही वन टी काय आणि व्ही टू टी या ठिकाणी काय आहे. ओके म्हणजे व्ही वन टी झालं बी सी साठी लागणारी स्पीड आणि व्ही टू टी झालं ह्या ए डी साठी लागणारा तो स्पीड आहे. व्ही टू टी म्हणजे ए डी चं जे डिस्टन्स आहे ते आपण
व्ही टू टी ने आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. एवढं सर्व डिस्क्रिप्शन जे आहे ते या डायग्राम मध्ये आहे. अँगल बी अँगल डी जो आहे तो 90 डिग्री आहे. त्याच्यानंतर ए बी ए सी जो आहे तो अँगल ऑफ इन्सिडन्स झाला आणि ए सी डी जो आहे ए सी डी तो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन झाला. कारण ही आपण इन्सिडंट करतोय आणि ही रे जी या ठिकाणी रिफ्रॅक्ट झालेली आहे त्याच्यामुळे इथं तो अँगल तुमचा डेव्हिएट झालेला आहे. त्याच्यामुळे इथं आपण त्याला रिफ्रॅक्शन करता बोलू आणि हा इन्सिडंट असल्यामुळे त्याला आपण अँगल ऑफ इन्सिडंट जे आहे ते म्हटलेलं आहे. ओके आता ही पूर्णपणे डायग्राम जी आहे तुमची ती कम्प्लीट झालेली आहे. ओके डायग्राम जी आहे ती तुमची पूर्णपणे ह्या आर्टिकल मध्ये किंवा ह्या पॉइंट मध्ये तुमची ती कम्प्लीट झालेली आहे. डायग्राम व्यवस्थित बघा. डायग्राम मध्ये तुम्हाला नॉमिनेशन जे आहे कुठे काय करायचं आहे किंवा ए बी आपण सुरुवातीला घेतलाय नंतर तो ए बी कुठे परत कसं काय लिहिलं किंवा त्याला कसं लिहिलं हे तुम्ही परत परत ज्या वेळेस सुरुवातीला लक्ष दिलं असेल तर तुम्हाला ते लगेच समजेला. म्हणजे ए बी जो आहे तो नेमका कसा असेल आणि ए बीचं सी डी कसं झालं असेल किंवा सी डी जो आहे तो आपण कशा पद्धतीने लिहिला असेल. सी डी साठी लागणारी जी व्हेलोसिटी आहे ती ए पासून डी पर्यंतची व्हेलोसिटी काय असेल आणि बी पासून सी पर्यंत म्हणजे ए बी साठी ज्यावेळेस बी पॉईंट हा सी पर्यंत येत असेल त्यावेळेस त्याची व्हेलोसिटी ही काय असेल हे जर तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आलं किंवा समजलं तर तुम्हाला ही डायग्राम जी आहे ती समजली. अदरवाईज तुम्हाला डायग्राम जी आहे ती समजणार नाही. हा परत परत याच्यासाठी बोलतोय तुम्ही तुम्हाला वाटत असेल की परत परत सर का सांगताय तर आर्टिकल जर परीक्षेला आलं किंवा तुम्हाला जर असा अभ्यास करायचा असला तर ते समजलं पाहिजे यासाठी मी परत परत सांगतोय. अँगल ऑफ इन्सिडन्स जे आहे ते दोन ठिकाणी आपण दाखवलेले आहेत. एक अँगल जो आहे तो नॉर्मल आणि इन्सिडंट रे मधला आहे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि एक अँगल जो आहे तो बी ए सी याच्यामधला आहे. ओके परत तसंच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तो नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे मधला पण दाखवलेला आहे आणि एक अँगल जो आहे तो रिफ्रॅक्टेड रे याच्यामधला आणि इंटरफेस मधला तो अँगल आपण त्या ठिकाणी दाखवतो. म्हणजे ए सी जो आहे त्याच ठिकाणी तुम्हाला इन्सिडंट बघायला मिळतोय आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी ए सी सी पॉईंटला या ठिकाणी अभ्यासायला मिळतो. याच्यावरून तुम्ही सांगू काय शकतात की डायग्रामचं रिफ्रॅक्शन जे आहे ते आपण केलेलं आहे आणि डायग्रामचं रिफ्रॅक्शन जर तुम्हाला समजलं असेल तर मग आता आपण मॅथमॅटिकल पार्टकडे त्या ठिकाणी जाऊ. ओके डायग्राम जर तुम्हाला स्क्रीनवर व्यवस्थित दिसत असेल तर जे मी बोललो मी तुम्हाला तिथं दाखवलेलं नाही आहे पण जे मी बोललो ते तुम्हाला आता क्लिअर झालेलं असेल. ओके डायग्रामच्या पुढच्या भागाकडे आपण जाऊ. तो मॅथमॅटिकल पार्ट आहे जो डेरिव्हेटिव्ह पार्ट आहे इकडचा भाग जो आहे थोडासा मी त्याला रफ करतो कारण तो आपल्याला पुढे आता त्याची काही आवश्यकता नाही आहे. फक्त काही व्हॅल्यूज जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पुट अप करायचे आहे. आता इथं साईन आय समजा आपण म्हणजे साईन अँगल समजा आपण ट्रिग्नोमेट्रीचा थोडासा रेशो युज करू. अँगल ऑफ इन्सिडन्स साठी समजा आपण साईन आय या ठिकाणी घेतला काय साईन आय म्हणजे साईन आय जो आहे तो आय या ठिकाणी आहे. रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शनचा पार्ट आहे त्याच्यामुळे स्नेल्सचं या ठिकाणी थोडंसं महत्व आहे आणि स्नेल्सला मध्ये आपण साईन ही ट्रिग्नोमेट्री रेशो जो आहे तो आपण या ठिकाणी युज करतो. त्याच्यावरून तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे आहे ती कॅल्क्युलेट करता येऊ शकते. ओके म्हणजे साईन आय जो आहे आता साईन आय इथला नका घ्या या ट्रायंगल मधला घ्या. ट्रायंगल जो आहे तो बी ए सी कन्सिडर करा. इन ट्रायंगल बी ए सी असं मला वाटलं होतं तिथं इन ट्रायंगल बी ए सी साईन आय बिकम्स साईन आय काय असतो कोणा समोरची बाजू चेक कर्ण बरोबर म्हणजे अँगलच्या समोरची बाजू आणि छेद कर्ण जो असतो त्याला आपण त्या ठिकाणी साईन हा रेशो त्या ठिकाणी म्हणजे साईनचा फॉर्म्युला तो आहे. आता याच्या अँगल समोरची साईड जी आहे ती आहे बी सी अपॉन आणि 90 डिग्री आहे म्हणून त्याच्या समोरची बाजू जी आहे ती कर्ण आहे म्हणजे तिला आपण ए सी म्हणू शकतो. ओके आता बी सी ची जी व्हॅल्यू आहे ती आपण लिहून ठेवली आहे ती आहे व्ही वन टी. ईडीची जी व्हॅल्यू आहे ती आपण लिहून ठेवलेली आहे ती होती व्ही टू टी. अगोदर ते आपण सॉल्व केलेली ती लिहिलेली आहे. ओके त्याच्यामुळे त्या फक्त दोन म्हणजे बी सी ची व्हॅल्यू अमाऊंट किती तर व्ही वन टी आणि ईडीची व्हॅल्यू किती तर व्ही टी. ए सी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती ए सीचा सिस्टम आहे त्याच्यामुळे ह्या बी सी ची जी व्हॅल्यू आहे ती फक्त जर तुम्ही पुटअप केली तर तुम्हाला ते मिळेल व्ही वन टी अपॉन ए सी. ओके कारण बी सी ची जी व्हॅल्यू आहे ती आपण व्ही वन टी अशी कॅल्क्युलेट केलेली आहे आणि त्याच्यावरून तुम्ही ती व्हॅल्यू जी आहे ती त्या ठिकाणी पुटअप केली. नंतर इन ट्रायंगल ए सी डी आता समजा दुसरा ट्रायंगल तुम्ही घेतला ए सी डी आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही समजा साईन आर म्हणजे
आता इन्सिडेंट घेतलास मध्ये आता सेकंड मध्ये मध्ये आपण म्हणून त्या ठिकाणी रिफ्रॅक्टेड अँगल जो येतो समजा आपण घेतला तर साइन आर जो आहे तो काय होईल तर अँगलच्या समोरची साइड म्हणजे ती झाली एडी अपॉन जे 90 डिग्रीच्या समोरची आहे म्हणजे कर्ण म्हणजे साइन तर असे बोलतोय की कोणा समोरची बाजू छेद कर्ण कर्ण जो आहे तो एसी त्या ठिकाणी असेल याला समजा इक्वेशन वन द्या याला समजा इक्वेशन टू द्या ओके म्हणजे इक्वेशन वन कसं आलं किंवा इक्वेशन टू कसं आलं हे आपण आता या ठिकाणी सांगू शकतो एडी ची व्हॅल्यू जी आहे ती आपण काय टाकली तर बी टू टी अपॉन एसी आता याला आपण इक्वेशन नंबर टू देऊ शकतो ओके म्हणजे बी वन टी अपॉन एसी बी टू टी अपॉन एसी असं इक्वेशन तुमचं या साईन आय आणि साईन आर साठी त्या ठिकाणी जनरेट झालं आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स स्नेल्स लॉ चा आर्टिकल आहे अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ डायग्राम जी आहे ती आता रब करतो कारण डेरिव्हेटिव्ह पार्ट थोडासा पुढे डायग्राम तुम्हाला समजली असेल डायग्राम तुम्ही पुस्तकात पण बघू शकता फक्त नावं जे आहेत ते काही चेंज झालेले असतील त्याच्यामुळे त्याला जास्त महत्व देऊ नका डायग्राम तुम्ही नावं काहीही देऊ शकतात फक्त तुम्हाला ते रिप्रेझेंट करता आलं पाहिजे की कोणतं नाव कशासाठी आहे किंवा आर्टिकल नेमकं कोणत्या ठिकाणी वापरलेलं आहे आता अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ जो आहे तो तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जी आहे ती कॅल्क्युलेट करण्यासाठी साईन आय अपॉन साईन आर असा एक रेशो या ठिकाणी घेतो हा झाला तुमचा स्नेल्स लॉ आता ह्या आर्टिकल मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जी आहे ती काही ठिकाणी एन ने दाखवतात किंवा काही ठिकाणी ती म्यू ने दाखवतात आपले या ठिकाणी आपण समजा फक्त असं रेशो घेऊ की अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बिकम साईन आय अपॉन साईन आर आणि अकॉर्डिंग टू इक्वेशन फर्स्ट साईन आय चे इक्वेशन तुम्हाला माहिती आहे आणि साईन आर चे इक्वेशन तुम्हाला माहिती आहे ओके म्हणजे साईन आय चं इक्वेशन जे आहे ते आहे व्ही वन टी अपॉन आणि साईन आर चं जे इक्वेशन आहे ते आहे व्ही टू टी आता हा टी आणि टी जो आहे तो सारखा असल्यामुळे त्या ठिकाणी कॅन्सल होईल ओके त्याच्यामुळे तुमचं पुढची स्टेप जी आहे ती काय राहील तर साईन आर अपॉन सॉरी साईन आय अपॉन साईन आर इक्वल्स टू व्ही वन अपॉन व्ही टू दिस इज द एक्सप्रेशन फॉर म्हणजे ह्या रिफ्रॅक्शन साठी तुम्ही स्नेल्स लॉ यूज करून तुम्ही जो साइन रेशो आहे अँगलचा तो वेलोसिटी साठी सारखा असेल हे आपण म्हणजे अँगलचा रेशो आणि वेलोसिटीचा रेशो हा इक्वल आहे हे आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन साठी किंवा रिफ्रॅक्शन ऑफ प्लेन वेव्ह साठी एक्सप्लेन करू शकतो ह्याच्यावरून तुम्ही सांगू काय शकतात की व्ही वन आणि व्ही टू जी आहे ती पहिल्या मीडियमची वेलोसिटी आहे आणि व्ही टू जी आहे ती सेकंड मीडियमची वेलोसिटी या ठिकाणी आहे कशामुळे घेतला तर स्नेल्स लॉ ते इक्वेशन आहे त्याच्यावरून आपण त्या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट करू शकतो जसा अँगलचा रेशो आपण वापरू शकतो त्याच्यावरून तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जी आहे ती कॅल्क्युलेट करू शकता तसंच तुम्ही वेलोसिटीचा जो रेशो आहे तो पण वापरून तुम्ही त्या लाईटचा किंवा त्या मिडियम साठी असणारे जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ती पण तुम्ही त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता असं त्याचा एक अर्थ होतो ओके आता ह्याच्या अकॉर्डिंग किंवा ह्या पॉइंटच्या रेशो नुसार किंवा ह्या आर्टिकलच्या मिनिंग नुसार तुम्ही ह्या पॉइंटला ह्या आर्टिकलला जसं आपण बघा हायगन्स प्रिन्सिपल मध्ये म्हटलं होतं की स्पीड ऑफ किंवा वेलोसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मिडियम अँड वेलोसिटी ऑफ लाईट इन सेकंड मिडियम बिकम्स त्यांच्यामध्ये जी पहिल्या मिडियम मध्ये असते ती जास्त असते आणि सेकंड मिडियम मध्ये जी असते ती कमी असते म्हणजे रेडर मध्ये जास्त असते आणि डेंजर मध्ये कमी असते ते या ठिकाणी तुम्हाला प्रूफ करता येऊ शकतं किंवा ह्या रिफ्रॅक्शन ऑफ प्लेन वेव्ह मध्ये तुम्हाला असं मेन्शन केलेलं आहे की अकॉर्डिंग टू दिस व्हॅल्यू वी कॅन प्रेडिक्टेड ऑर कन्क्लुडेड दॅट द वेलोसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मिडियम दॅट इज इन रेअर मिडियम इज मॅक्झिमम अँड वेलोसिटी ऑफ लाईट इन सेकंड मिडियम दॅट इज इन डेन्सर मिडियम बिकम्स मिनिमम म्हणजे हा जो प्रिडिक्शनचा पार्ट आहे ह्या आर्टिकल वरून आपण तो त्या ठिकाणी कन्क्लूड करू शकतो त्या ठिकाणी आपण त्याचं इक्वेशन जे आहे ते आपण लिहू शकतो तुम्हाला त्या ठिकाणी डेव्हिएट झालेला जो रिफ्रॅक्टेड पार्ट आहे तो त्या ठिकाणी डायग्राम वरूनच तुम्ही सांगू शकता कारण आपली क्लोजिंग पोझिशन जी आहे डायग्राम ती अशी होती ज्यावेळेस ती रिफ्रॅक्ट होती त्यावेळेस ती वेगळ्या अँगलने त्या ठिकाणी डेव्हिएट होती आणि ह्याच ठिकाणी त्याचा स्पीड जो आहे तो कमी झालेला असेल हे आपल्याला देखील जाणवते ओके म्हणजे इन्सिडेंट याच्यामध्ये तुमची स्पीड जिथे जास्त असेल आणि याच्यामध्ये जी इथे कमी असेल हेच प्रेडिक्शन जे या ठिकाणी तुम्हाला मेन्शन केलेलं आहे त्याच्यामुळे हायगन्स प्रिन्सिपलचं जे काहीतरी समजा हायगन्स थिअरी जी आहे ती काहीतरी आपल्या मनाला पटणारी आहे हा जो भाग आहे तो आपण या ठिकाणी सांगू शकतो
ओके आता याच्या मधला थोड़ा सा पार्ट आहे जो आपल्या या पॉइंटला किंवा या आर्टिकलला क्लियर होणार नाही तो आपण पुढच्या लेक्चरला त्याला कंटिन्यू करू ओके थैंक यू आर्टिकल मध्ये सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो डायग्रामचा आहे ओके डायग्राम जर तुम्हाला समजली असेल तुम्ही 2-3-10 व्हिडिओ बघा तुम्हाला डायग्रामचं मेन्शन आहे किंवा डायग्रामचं नेमकं वर्किंग काय आहे किंवा डायग्रामचं मेकॅनिझम कसं झालेलं असेल हे तुम्हाला लगेच त्या ठिकाणी क्लिअर होईल जोपर्यंत तुम्हाला डायग्राम क्लिअर होत नाही तोपर्यंत हे आर्टिकल तुम्ही एक्सप्लेन करूच शकत नाही त्याच्यामुळे डायग्रामला खूप महत्व द्या एक दोन वेळेस डायग्रामची प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला डायग्राम जी आहे ती व्यवस्थितपणे काढता येईल किंवा व्यवस्थितपणे ती हँडल करता येईल परंतु जोपर्यंत डायग्राम येत नाही तोपर्यंत डेरिव्हेशनला हात लावू नका डेरिव्हेशन खूप सोपं आहे डेरिव्हेशनचे पुढचा जो पार्ट आहे तो खूप सिंपल आहे डायग्राम मध्ये एबी काय आहे बीसी काय आहे एसी काय आहे एडी काय आहे हे पॉइंट तुम्ही लक्षात घ्या अँगल ऑफ इन्सिडन्स कसा आला अँगल ऑफ रिफ्लेक्शन कसा आला नंतर व्हेलोसिटी कुठे जास्त असेल व्हेलोसिटी कुठे कमी असेल टाइम कसा दोघे ठिकाणी सारखा आहे जे मी बोललो समजा मागच्या पिरियड भागामध्ये ते तुम्ही परत परत ऐका किंवा परत परत तो टॉपिक जो आहे तो समजून घ्या रिपिटेशन याच्यासाठी करतो तुम्हाला ते बोर वाटत असेल पण रिपिटेशन जर मी केलं नाही तर तुम्हाला आर्टिकल कधी समजणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला हे आर्टिकल एकदा जर तुम्ही व्यवस्थितपणे ऑब्झर्व केलं किंवा ऐकलं तुम्हाला त्या आर्टिकलला डबल बघण्याची वेळ येणार त्याच्यामुळे व्यवस्थित ते आर्टिकल जे येते बघा त्याच्यानंतर जो पुढचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला गेला कंटिन्यू करू ओके थँक्यू